मनोरमा बँकेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळवेळेच्या वातावरणात पार पडली असून बँकेला 3 कोटी 5 लाखांचा नफा झाल्यानं यंदा सदस्यांसाठी 12% लाभांशाची घोषणा या बैठकी दरम्यान करण्यात आली. मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन आरटीओ ऑफिस जवळील बेन्नूर नगर मधील मनोरमा हॉलमध्ये रविवार दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी 10:30 संपन्न झाली. मार्च 2000 अखेर बँकेचं भागभांडवल 12 कोटी 80 लाख इतकं असून सभासद संख्या 6101 इतकी आहे. बँकेनं मार्च 2023 अखेर 355 कोटींची कर्ज दिली आहेत. बँकेच्या ठेवी 555 कोटींच्या आहेत तर बँकेच्या सुरक्षित ठेवी 195 कोटी आहेत. शिवाय बँकेचा मिश्र व्यवसाय 915 कोटींचा आहे. बँकेचे थकीत कर्जाचं प्रमाण 0% असून सलग 5व्या वर्षी बँकेचा NPA 0% राखण्यात संचालक मंडळाला यश आलंय. यंदा बँकेला 3 कोटी 5 लाख इतका भरघोस नफा झालाय. त्यामुळे संचालक मंडळानं 12% लाभांश देण्याची घोषणा वार्षिक सभेमध्ये केली आहे. त्या सभासदांनी टाळ्याच्या गजरात जोरदार समर्थन दिलं. सभेच्या सुरुवातीला मृत सभासद राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मृत व्यक्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करण्यात आली. माधवराव गव्हाणे, छायादेवी गव्हाणे, चंद्रकांत माने, विठ्ठलराव गरड, विश्वासराव बोहिते, ऍडव्होकेट सुरेश गायकवाड, काकासाहेब विदाथे या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड आणि संचालक यांनी विविध विषयांचं वाचन केलं. वैधानिक लेखा परीक्षकांच्या नेमणुकीसाठी पूर्व मंजुरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार 2023-24 या सालासाठी आपल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर ठरावान्वये मेसर्स बाहुबली शहा आणि कंपनी यांची वैधानिक लेखा परीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागपूर यांच्याकडून मंजुरी देखील आलेली आहे. तर सदर नेमणूक माननीय सभासदांपुढे माहितीस्तव व मंजुरीसाठी सादर. धन्यवाद. विषय क्रमांक 4 2022-23 नफा वाटणीस मंजुरीसाठी सादर व संचालक मंडळाने शिफारस केलेला लाभांश मंजुरीसाठी सादर. या विषयासाठी मी माननीय कार्याध्यक्ष मॅडम गायकवाड मॅडमना विनंती करते की हा विषय त्यांनी मांडावा. चालू अहवाल सलात रिझर्व्ह बँकेच्या NPA आयकर तरतुदीसह मार्च 2023 रुपये 2,69,34,000 एवढा निव्वळ नफा आपल्याला झालेला आहे. बँकेचे 22-23 या वर्षात एकूण रुपये उत्पन्न रुपये 50,10,33,000 एवढे असून ठेवीवरील व्याज, बाहेरील कर्जावरील व्याज व एकूण खर्च 48,71,3,000 वजा जाता बँकेचा एकूण ढोबळ नफा 3,39,30,000 इतका झालेला असून चालू अहवाल सालात बँकेने रक्कम रुपये 69,96,000 इतका आयकर भरलेला असून तो वजा जाता रक्कम रुपये 2,69,34,000 निव्वळ नफा झालेला आहे. मागील वर्षाचा शिल्लक नफा 36 लाख असून एकूण रुपये 3,05,34,000 हा एकूण नफा झालेला आहे. सदर नफ्याची वाटणी महाराष्ट्र सरकारी अधिनियम 1960 कलम 65 दोन तरतुदीप्रमाणे करण्यात आलेली आहे. संचालक मंडळामध्ये सविस्तर चर्चा विचार विनिमय होईल. 2022-23 या सालासाठी बँकेत झालेल्या नफ्याची वाटणी खालील प्रमाणे करण्याची शिफारस केली व 2022-23 या वर्षासाठी सभासदांनी धारण केलेल्या भागांवर लाभांश दर 12% जाहीर करण्यात यावा अशी शिफारस संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे. राखीव निधी 25% 74,33,557 लाभांश 12% प्रमाणे 1,28,42,67 रुपये स्टाफ ग्रॅच्युटी फंड 2 लाख सभासद कल्याण निधी 1 लाख धर्मदाय निधी 1 लाख बुडीत व संशयित निधी 96,58,605.78 एकूण 3,05,34,229.78. माझी सगळ्या सभासदांना विनंती आहे आणि मी आदरणीय मोरे साहेबांचे खरोखर मनापासून आभार मानू इच्छिते की सोलापुरातल्या बँकांची आर्थिक स्थिती आपण पाहताय. सोलापुरातच्या संपूर्ण बँकांची जेव्हा आर्थिक स्थिती बघतो त्यावेळेस म्हणजे नफा आता तुम्ही झालेला वाटायचा का नाही लाभांश ही परिस्थिती असताना सुद्धा सभासदांचा विचार करून
त्यांच्या स्वास्थ्याचा विचार करून नफ्याचा कुठलाही विचार न करता 12% इतका लाभांश साहेबांनी आपल्यासाठी जाहीर केलेला आहे आणि संचालक मंडळाने त्यांना पण आपला नेहमी कारभार एकमताने असतो त्याप्रमाणे पाठिंबा दिला आहे. आपल्यासोबत सर्व सभासदांसाठी हा विषय मंजुरीसाठी ठेवते. आपल्याला माहिती म्हणून सांगतो मागच्या वर्षी आपण 7% डिव्हिडंड दिला होता तेव्हा बऱ्याच सभासदांनी विनंती केली होती की डिव्हिडंड वाढवून द्या आणि यावर्षी आपण जवळपास 5% डिव्हिडंड हा वाढवून दिलेला आहे. त्यामुळं सभासदांनी ज्यांनी शेअर कॅपिटल घेतलेले आहे ते यावर्षी आपण एक नवीन योजना चालू केलेली आहे की सन्मान ठेव योजना. या सन्मान ठेव योजनेअंतर्गत आपण अशी सूचना मांडली होती की ज्यांनी ठेवी ठेवले बँकेमध्ये त्यांनी कमीत कमी 5,000 रुपयाचे शेअर्स घ्यावे. कारण बऱ्याच सभासदांच्या ठेवी जरी असल्या तरी शेअरमध्ये गुंतवणूक ही 1,000 रुपये 500 रुपये 200 रुपये 300 रुपये असे जुने शेअर भाग मांडणार आपल्याला आहे. आपण वारंवार दरवर्षी सभेमध्ये सूचना मांडतो आपण यावेळेला जाहिराती करणार आहोत की सन्मान ठेवल्याअंतर्गत सभासदांनी कमीत कमी 5,000 कोटीमध्ये शेअर्स घ्यावेत जेणेकरून बँकेचं मजबूतीकरण म्हणजेच ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण होण्यास मदत होणार आहे. धन्यवाद. आपण या विषयाला मंजुरी दिली मनापासून बोला. यावेळी सभेपुढे एकूण 11 विषय चर्चेकरिता मांडण्यात आले होते. बँकेचं कार्यक्षेत्र सोलापूर पुणे उस्मानाबाद सांगली जिल्हा असं आहे. बँकेच्या सध्या एकूण 7 शाखा कार्यान्वित आहेत. सोलापूर शहरात 4 पुणे पंढरपूर अक्कलकोट येथे प्रत्येकी 1 अशा 7 शाखा सुरू आहेत. आगामी काळात बँकेची व्याप्ती वाढवण्याकरिता जोड बसवाना चौक सोलापूर येथे नवीन शाखा उभारण्यासाठी RBI प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी बँकेचे सभासद ठेवीदार चंद्रकांत माने श्री कुंभार श्री काका विदाते श्री माधवराव गवाडे श्री विश्वासराव बोहिते श्री मोहर गायकवाड श्री अभिजित शिंदे श्री विठ्ठल गरड यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे सभासद श्री चंद्रकांत माने यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीचा अचूक लेखाजोखा मांडून संचालक मंडळ कर्मचारी ठेवीदार आणि कर्जदारांचं विशेष कौतुक केलं. यावेळी सर्व सभासदांच्या सूचनासह चेअरमन श्रीकांत मोरे यांनी स्वागत करून बँकेला सभासदांकडून भरभरून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसेच बँक या पुढील काळातही अधिक दमदारपणे वाटचाल करत राहील असं सांगून भविष्यात साकारत असलेल्या अभिनव संकल्पनेची माहिती सुद्धा श्री मोरे यांनी दिली आणि सर्व सभासदांचं ऋण व्यक्त केलं. तरी मला प्रयत्नशील राहील कर्मचाऱ्यांना माझी सूचना राहील की नियमाचं पालन करून सभासदांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्याचा आपण प्रयत्न करावा. या विषयाला मंजुरी द्यावी. धन्यवाद. याला मंजुरी आहे. तुझी पण मी केलेली आहे की यापुढे आव्हानाचा खर्च टाळला त्याचप्रमाणे पत्र एक पत्र जर पाठवायचं म्हणलं सभासदांना तर आपली सभासद संख्या 6,000 आहे आणि 10 रुपयाचा खर्च झाला तर नुसतं पत्र पाठवायला 7,000 रुपये खर्च होईल. मग हा 7,000 रुपयाचा खर्च करायचं का आपण? ही चर्चा यापूर्वी अनेक वेळा झालेली आहे आणि आपण निर्णय घेतला की त्याऐवजी आपण व्हॉट्सअप ग्रुप करू त्याऐवजी आपण फेसबुकचा वापर करू आणि सगळ्यात महत्त्वाचं वेबसाईट की जी सर्वांना अवेलेबल आहे आणि वर्षभर वेबसाईट चालू राहील याची दक्षता आपण या पुढे बँकेमध्ये ते कक्षोप करून घेतलेली आहे. या वर्षी सुद्धा आपण वेबसाईटवरती जवळजवळ महिन्यापूर्वी आपलं बॅलन्स शीट क्रेडिट स्टेटमेंट हे सगळं त्या वेबसाईटवरती आपण दाखल केलेलं आहे. नोटीस सुद्धा आपण वेळेपूर्वी दाखल केली आहे. नोटीस यावेळेला 3-4 पेपरमध्ये आपण दिलेली आहे. घरपोच आपण देतो पण सरकार खात्यामध्ये हिंगणे साहेब हे दुर्दैव आहे की 7,000 सभासद असलेल्या बँकेच्या जिमीला सुद्धा तिथं जेवढे लोक आहेत तेवढे लोक येत नाही. कारण मी परवा पुण्यामध्ये एका बँकेच्या जिमीला गेलो होतो 50,000 पेक्षा जास्त सभासद आहेत पण जिमीला उपस्थित 100 पेपर कसे कसे दिसत होते. आणि हे ठीक आहे कारण सभासदाला काय वाटतं की आपला रोल बॅलेन्स वगैरे कुठं ह्याच्यामध्ये घ्यायचं 10,000 रुपयासाठी वेळ रोज पण बँकेला द्यायचा हे बऱ्याच वेळ तुम्ही येताय तुमचं मनापासून जे उपस्थित आहे त्या सभासदांना मी मनापासून आभार धन्यवाद देणार आहे. कारण तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि सभासदांचा अंकुश हा संचालक मंडळ आणि बँकेवरती असला पाहिजे. सेवानिवृत्त झालेल्यानं सर्व्हिस चार्जेस लागू नये कारण आम्ही नॅशनलाइज बँकेसुद्धा आम्हाला माफ केलेलं आहे सर्व्हिस चार्जेस. तर ते या ठिकाणी सुद्धा ते निदान सेवानिवृत्त जे आहेत त्या लोकांना त्या अकाउंटला सर्व्हिस चार्जेस लावू नये अशी माझी एक सूचना. एखादा फॉर्म मागितला ना
त्यावेळी शिफारस मागतो संचालकांची शिफारस मागतो आपण आणि समजा शिफारस केल्यानंतर आपलं फॉर्मॅलिटी सांगतो त्याला होतं संपूर्ण संचालक मंडळ हे त्याला जबाबदार असतं कुठल्याही बँकेचा कर्ज प्रकरण हे संचालक मंडळाच्या जॉईंट अँड सेव्हरल रिस्पॉन्सिबिलिटी या नियमाप्रमाणे हे संपूर्ण कोण जाणार असतं फक्त जर एखादा संचालकाला वाटलं की या विषयाला आपण मान्यता द्यायची नाही तर तो तशी नोंद करायला सभेमध्ये सांगू शकतो आणि तशी नोंद केली जाते की या विषयाला यांची मंजुरी नाही परंतु मनोरमा बँकेमध्ये गेली 27 वर्षी परंपरा आहे की एखाद्या सभा विषयावरती सभासदांचं एकमत होत नसेल संचालकांचं तर वारंवार त्याविषयी चर्चा होते आणि आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमाप्रमाणे आपण कुठलाही विषय आणि कमिटीमध्ये घेतो मनोरमा बँकेने एक नवीन सिस्टीम सुरू केली आहे आणि ती जी सिस्टीम आहे ते ऑफिसर्स एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजे मुख्यालय पातळीवरती सीईओ मॅनेजर असिस्टंट मॅनेजर लोन ऑफिसर आणि संबंधित ब्रँडचा मॅनेजर अशी एक कमिटी केली आहे ऑफिसर्स एक्झिक्युटिव्ह कमिटी तर त्या ऑफिसर्स एक्झिक्युटिव्ह कमिटीकडून अधिक छानी होते याच्यामुळे कर्जाला थोडा त्रास होतो पण कागदपत्राची पूर्तता त्या ऑफिसर्स एक्झिक्युटिव्ह कमिटीकडून होते ती कमिटीची पूर्तता झाल्यानंतर मग संचालक मग आपली 5 लोकांची संचालक कमिटी असते आणि त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे मग हे सर्व करत असताना आपल्याकडे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट त्याच्यानंतर या कमिटीवरती त्यांच्या संचालक म्हणून सरकार खात्याचे अधिकारी आहेत कदम आहेत आपल्याकडे इतर त्याचप्रमाणे माझे चेअरमन मी स्वतः चेअरमन परंतु बाहेरच्या समाजातून सुद्धा आपण दामोदर देशमुख मंडळाचे त्यांना सुद्धा बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवरती आपण घेतलेला आहे उद्देश असा आहे की बोर्ड ऑफ मॅनेजमेंटनी आपल्याला मार्गदर्शन करावं या वार्षिक सभेत सोलापूरचे जिल्हा उपनिबंधक श्री किरण गायकवाड यांची देखील विशेष उपस्थिती होती श्री गायकवाड यांनी बँकेच्या व्यवस्थापनाचं विशेष कौतुक करून मार्गदर्शन केलं आणि बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आजची जी सभा आहे ही सर्वांसाठीच महत्त्वाची असते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अपूर्ण राईट्स असतो आणि जो लेखाजोखा आहे बँकेचा तो तुमच्या समोर ठेवला जातो ऍक्च्युअल कुठलीही सहकारी संस्था ही फक्त बोर्ड ऑफ डायरेक्टरची नसते ती त्यांच्या सर्व सभासदांची असते म्हणजे मालक सर्व सभासद असतात हे सर्व सभासद आपला एक प्रतिनिधी म्हणून तिथं त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये पाठवतात की प्रत्येकाला स्वतः म्हणून तिथं काम करता येणार नाही म्हणून आपल्यातलाच एक व्यक्ती आपल्या विचाराचा एक व्यक्ती आपल्या बँकेच्या किंवा आपल्या संस्थेच्या या सर्व आत्मीयतेचे व्यक्ती काम करणारा व्यक्ती असं म्हणून आपण वरती पाठवतो आणि त्याच्या माध्यमातून ही कुठलीही सहकारी संस्था हे काम करत असते त्याच्यामुळं वार्षिक सर्वसाधारण सभेला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं याच्यामध्ये ज्यावेळेस पण बँकेनं हा लेखाजोखा समोर ठेवला मग अशी साहेबांनी म्हणल्याप्रमाणे या बँकेचा प्रोग्रेस आता खूप चांगला आहे 5 वर्ष कंटिन्यू एनपीएल 0 आहे म्हणजे एनपीएल 0 ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण बँकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ गेली 8-10 वर्ष मी सगळ्या केसेस पाहतोय आणि कॉपरेटिव्ह फील्डमध्येच 12-13 वर्षापासून आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट मला दिसली की यांचं जे व्यवस्थापन आहे बँकेचं व्यवस्थापन हे खूप व्यवस्थित आहे याच्यामध्ये ठेवीदाराच्या व्यवस्थापनाबरोबर जे कर्ज व्यवस्थापन केलं जातं हे खूप महत्त्वाचं असतं कारण मी कायम एक सांगतो की बँकेची रिकव्हरी ही एनपीए झाल्यापासून होत नाही तर ह्यातल्या टाइम ऑफ डिसबर्समेंट पासूनच त्याची रिकव्हरी सुरुवात होते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लोन दिलं जातं आणि तिथूनच त्याची रिकव्हरी चालू होते या बँकेत आता मी इथं डीडीआर म्हणून येऊन जवळजवळ 6 महिने झालेले आहेत पण मला मनोरमा बँकेचं एकही प्रकरण अपसेटसाठी आलेलं मी पाहिलेलं नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी एकदा मोरे साहेबांना विचारलं होतं की अचीवमेंट कशी काय त्यांची त्यांनी जे प्लॅन सांगितलं तो एक्सलंट प्लॅन होता कारण तुम्ही ज्यावेळेस ठेवीदाराकडे पाहता कारण बरेच वेळा बघा जिथं पैसे दिले जातात म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिस म्हणा जिथं पैसे दिले जातात तिथं ऑफिस एकदम कसं तरी असतं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट एकदम ऑफिस कसं तरी राहत त्याचबरोबर जिथं
पैसा वसूल केला जातो ते डिपार्टमेंट बघा, म्हणजे टॅक्सेशन डिपार्टमेंट म्हणजे स्टेट एक्साइज याचं डिपार्टमेंट बघा, स्टेट सेल टॅक्सचं वगैरे एकदम चांगलं असतं. बँकेचं उलट असतं बरंच. बँकेच्या काय राहतं, पैसे जिथं दिले जातात म्हणजे कर्ज वाटप होते एकदम एक्सलंट लोक ठेवले जातात, आणि जिथून रिकव्हरी करायची आहे तिथं एसआरओ ही फक्त एसआरओ पळत राहत. 101 सुद्धा कधी कधी तर शिपायाला पाठवलं जातं, जा तिथं अटेंड करता, त्याला काहीच माहित नसतं कायदेशीर बाबी काय आहे. पण मी एक सांगतो, आता व्हॉट्सअपच किंवा फेसबुकचं युग आहे, याच्यामध्ये सगळं ऑनलाईन आहे, एका क्लिकवरती सगळी माहिती मिळते. इथून पुढे बँकांनी खूप चाणाक्ष राहणं गरजेचं आहे, कारण सगळ्या सभासदांना, कर्जदारांना आणि ठेवीदारांना आपल्या हक्काची आणि आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. एक सेमिनार झाला होता, त्या सेमिनारला मला आयोजित केलं होतं. मग मी विचारलं की काय आहे नेमकं हे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही चेअरमन लोकांना प्रशिक्षण देतोय. पण ही सगळ्यात चांगली गोष्ट वाटली होती मला, कारण आंघोळ घेताना जर आंघोळ करताना जर आपण पाणी डोक्यावर टाकलं तर खाली लवकर पटकन येत, त्यामुळे चेअरमनला शिकवणं गरजेचं आहे पहिल्यांदा. तशी इथं परिस्थिती नाही आहे, इथं चेअरमन बँकर पण आहेत आणि अधिकारी पण आहे, त्यामुळे त्यांना सगळंच माहिती आहे. त्यामुळे हे जे मॅनेजमेंट आहे ते एक्सलंट मॅनेजमेंट ठेवण्यामध्ये बँक एकदम सक्सेसफुल झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं त्यांना ऑब्झर्वेशन आहे, प्रत्येक गोष्ट माहीत आहे, कायदा पूर्ण माहिती आहे. त्यामुळं ज्या हातामध्ये ही मनोरमा बँक आहे ते हात खूप भक्कम आहे, त्याच्यामुळं बँकेला एकदम सुस्थितीत आहे, बँकेला चांगले दिवस आहे. अशाच पद्धतीनं बँकेनं आपली उत्तरोत्तर प्रगती करावी. यांच्या कोणत्याही उपक्रमामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कायम सहकार डिपार्टमेंट त्यांच्या पाठीशी उभं राहील, शक्य तेवढी नक्कीच मदत करेल सहकार डिपार्टमेंट. एवढं बोलतो आणि सर्वांना, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद. या सभेच्या यशस्वीकरिता अजय बोरे, श्री करंडे, श्री पुजारी, संतोष धमगुंडे, नयना भोसले, रुपाली काळुंगे, सुनील पाटील कटारे, महावीर शहा, उदय जाधव, पुरुषोत्तम साखरे, दीपक सुरवसे आदी व्यवस्थापकीय कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. सभेच्या विषयावर सूचीचं वाचन सीईओ सौ शिल्पा मोहिते कुलकर्णी यांनी केलं. प्रत्येक विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयात सभासदांनी हात उंचावून एकमतानं मंजुरी दिली. यावेळी या सभेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, वाईस चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्ष सुस्मिता गायकवाड, संचालक श्री गणपत कदम, डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर रुचा मोरे पाटील, श्री दत्ताबाबा मोळे, श्री सुहास भोसले, श्री गजेंद्र साळुंके, सौ शुभांगी भोसले, श्री विकास सखरी, डॉक्टर सत्यजित वाघचौरे, श्री प्रशांत शहापूरकर, श्री चंद्रकांत खरटमल, श्री मैनुद्दीन नदाफ, डॉक्टर बबरुवान रोंगे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ शोभाताई मोरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश गायकवाड, अश्विनी दोषी यांनी विशेष सहभाग नोंदवला. यावेळी संपूर्ण सभागृह सभासदांच्या उपस्थितीने खचाखच भरलं होतं. शेवटी स्नेहभोजनानं सभेची सांगता झाली.